समित कक्कड दिग्दर्शित हाफ टिकेट हा चित्रपट काकमुट्टाई ह्या तमिळ चित्रपटाचा ऑफिशियल रीमेक आहे. माय नेम इज कावळचंड. कावळचंड हे छोटे कावळचंड ते मोठे कावळचंड. आणि मराठीतही हा चित्रपट नक्कीच तसा मस्त बनलाय असं म्हणायला काहीच हरकत नाही. चित्रपट का चांगला वाटतो ह्याची ही काही कारण. कारण क्रमांक एक, उत्तम दिग्दर्शन आणि छायांकन आणि अर्थात उत्तम आर्ट डिरेक्शन ह्यामुळे हा चित्रपट प्रेक्षणीय झालाच आहे. परंतु चित्रपटाची कथा आणि त्या कथेला न्याय देणारे कलाकार यांमुळे चित्रपट नक्कीच पहावा असा झालाय. विनायक आणि शुभम दोघही लक्षात राहतील असाच अभिनय करतात. भाऊ कदम, उषा नाईक, श्रीकांत यादव असे बडे बडे कलाकार छोट्या लांबीच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत आणि त्यामुळे उत्तम अभिनय सतत पाहायला मिळतोय हे नक्की. कारण क्रमांक दोन, कथेतली पात्रे खूप वेगळी आहेत. मेन स्ट्रीम सिनेमातली नाहीत. प्रत्येक पात्राला ग्रे छटा आहे. ते पात्र पूर्णपणे चुकीचं किंवा पूर्णपणे बरोबर नाही. अगदी कथेतल्या ह्या दोन छोट्या मुलांपासून ते तिथल्या स्थानिक नेत्यांपर्यंत किंवा भुरट्या चोऱ्यांपर्यंत प्रत्येक जण परिस्थितीनुसार बदलत जातो आणि त्यामुळे चित्रपटातली सर्वच पात्रे कन्व्हिन्सिंग वाटू लागतात. कारण क्रमांक तीन, चित्रपटाचं पार्श्वसंगीत सुंदर झालंय. परंतु त्याचा वापर कथेतलं सेन्सेशनलिझम वाढवण्यासाठी केला जातोय असं बऱ्याचदा दिसतं आणि ते थोडं खटकतं. कथेची बांधणी नक्कीच छान झालीय. कथा अतिशय नवखी किंवा वेगळी आहे असं नाही. दोन लहान मुलांच्या स्ट्रगलची ही कहाणी, अशा अनेक कथा याआधी आल्यात. परंतु इथे सादरीकरण उत्तम झालंय. कुठेही या स्ट्रगलचा स्ट्रेस प्रेक्षकांच्या डोक्यावर येत नाही हे विशेष. कथा दोघांवर कॉन्सन्ट्रेटेड असली तरी त्यातले फिलर्स वातावरण हलकं फुलकं करतात त्यामुळे स्ट्रगलचा फिल्मीपणा अंगावर येत नाही. कारण क्रमांक चार, शुभम आणि विनायक यांचं विशेष कौतुक ह्यासाठी कारण पडद्यावरचा त्यांचा सहज सुंदर असा वावर हायलाइट करावा असाच आहे. अखंड मुंबई फिरत, झोपडपट्टी तुडवत, रेल्वे रूळ ओलांडत, कोळसे उचलत, सतत अनवाणी फिरत असताना त्यांच्या अभिनयात जराही 19-20 होत नाहीयेत. उघड्या पायाने शहर पालथ घालणाऱ्या या मुलांची निरागस्ता सादर करण्यात त्यांना पूर्णपणे यश आलंय. हिच आता नोकरी, हाच बिजनेस, पण हिच कमाई बघ झकास. कारण क्रमांक पाच, कोणतीही व्यक्ती पूर्णपणे चांगली किंवा वाईट नसते. परिस्थिती त्याला संधी साधू बनवते. आयुष्यात अनेक अशा परिस्थिती येतात ज्या आपल्याला बरंच काही शिकवून जातात. अगदी बालवयात असेपर्यंत ते मोठं होईपर्यंत आपली जडणघडण होत असते. या सर्वच विधानांचं अतिशय स्पॉन्टेनियस सादरीकरण म्हणजे हाफ टिकेट हा चित्रपट. मी या चित्रपटाला देते 3.5 स्टार्स. पण अर्थात तुम्ही थिएटर्समध्ये जा आणि हा चित्रपट नक्की पहा आणि तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नोंदवायला विसरू नका.